प्रगती मोठघरे आणि आपण बघत आहात पब्लिक मीडिया यूट्यूब चॅनल. आजच्या घडामोडी पुढील प्रमाणे. ताडोबा कोर झोन मधील गावकऱ्यांचा चक्का जाम, पर्यटन थांबले, वनविभागात खडबड. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा कोर झोन मधील पडसगावच्या गावकऱ्यांनी आज ताडोबाच्या मोहर्ली गेटवर अचानक हल्ला बोल करीत चक्का जाम आंदोलन केल्याने आज मोहर्ली गेटवरील पर्यटन चालू होऊ शकले नाही. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापनात खडबड माजली आहे. आमची पहिली समस्या आहे, जेथपर्यंत आमचा पुनर्वसन का होत नाही तेथपर्यंत म्हटलं तर प्रत्येक जे पाहुणे आहेत ना आमचे, त्यांना इथून म्हणजे फोर व्हीलर राहू किंवा टू व्हीलर राहू किंवा तुम्ही इतर रिलेटिव्ह राहू, त्यांना इथून पैदलवाले त्यांना इथून प्रवेश देण्यात यावा. आणि जे अंदरचे जे आपले उजवीचे साधन आहे, आता मोरली गेट आहे, ताडोबा गेट आहे, खातोडा गेट आहे, कुटुंडा गेट आहे, या लोकांवर याच्यावर म्हटलं तर पूर्ण अंदरच्या बबरमधलेच लोक आहेत, कोरमधला एकही व्यक्ती नाही आहे. तर याच्यामुळं आम्हावर पूर्ण उपासमारीची पाळी आलेली आहे. हा एक मेन मुद्दा आहे. नाही तर वास्तविक पाहता मागच्या एस टी पीची जागा निघाल्या, आमचे पोरं धावले पुष्कळ, त्याच्यामध्ये काही मतलब नाही ना. पूर्ण मराठवाडा इथलं तिथलं भरण्यात आलं, हां तर आमचा काय मतलब होणार त्याच्यामध्ये? हा आमचा मेन उद्देश आहे. हां समजा एखादी जरी मौत झाली तर इथं आणा लागते त्या माणसाले, तेव्हा जो लांबवरून येणारा माणूस आहे ना त्याला म्हणा लागते, दाखवा लागते का तुझा माणूस हो का नाही, तेव्हा त्यांना सोडण्यात येईल. हे कुठे न्याय हो का यायचा? वनविभागाच्या अधिकारी कोर झोन मधील गावकऱ्यांना त्रास देतात, त्यांना अडथळे आणतात, नातेवाईकांना ते येऊ देत नाहीत, आदिवासी परंपरेप्रमाणे पूजाही करू देत नसल्याचा या गावकऱ्यांचा आरोप आहे. पडसगावच्या गावकऱ्यांना साथ नसल्याचा या गावकऱ्यांचा आरोप आहे. पडसगावच्या गावकऱ्यांना साथ देण्यासाठी कोर झोन मधील रानतळोदी, खुंटवाडा या गावातील गावकरीही एकत्र होत आहेत. या घटनेमुळे पर्यटक नाराज झाले असून त्यांनी पैसे परत करण्याची मागणी सुरू केली आहे. राजकारण, समाजकारण, चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, खेळ व मनोरंजन, शिक्षण व संस्कृती, सर्व काही पब्लिक मीडियावर.